भारताचा भूगोल प्रश्न संच क्रमांक 5 विद्यापीठ परीक्षा प्रारूपानुसार व विविध स्पर्धा परीक्षाना उपयुक्त बहुपर्यायी प्रश्न संच डॉक्टर एम एन सुरवसे मा श्री अन्ना साहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले। मित्र हो, आपण या भागात पाहत आहोत भारताच्या भूगोलाचा 5वा प्रश्न संच। या प्रश्न संचाचा उपयोग विद्यापीठ परीक्षा व विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी नक्कीच होऊ शकतो। भूगोलातील सर्व विषयाचे प्रश्न संच मिलविण्यासाठी भौगोलिक माहिती पर व विविध परीक्षा साठी उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल आताच सबस्क्राइब करा व सोबत असलेले बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील। प्रश्न 1. स्वातंत्र्य पूर्व काला मध्य खालील पैकी कोणत्या राज्याच्या बाबतीत भाषा आधारित प्रांताची रचना करण्यात आली होती? अ महाराष्ट्र, ब कर्नाटक, क ओरिसा, ड तेलंगाना। योग्य उत्तर क ओरिसा। प्रश्न 2. भाषावार प्रांत रचना करण्यापूर्वी खालील पैकी कोणत्या वर्षी भारताच्या प्रशासकीय सोयीसाठी देशाचे अ ब क ड अशा चार भागात वर्गीकरण करण्यात आले होते? अ 1947, ब 1952, क 1950, ड 1949। योग्य उत्तर क 1950। प्रश्न 3. पूर्वीच्या ब्रिटिश शासन असलेल्या राज्याचा भाग, पूर्वीचे संस्थानिक व राज्य विधिमंडल असणाऱ्या प्रांताचा भाग, पूर्वीच्या ब्रिटिश उच्चायुक्त असणाऱ्या प्रांताचा भाग, अंदमान आणि निकोबार भाग असे भारताचे प्रशासकीय विभाग कोणत्या कालावधीत केले गेले होते? अ स्वातंत्र्यपूर्व कालावधीत, ब भाषावार प्रांत रचना होण्या अगोदरच्या कालावधीत, क भाषावर प्रांत रचना झाल्यानंतरच्या कालावधीत, ड राज्य घटना स्वीकारल्यानंतरच्या कालावधीत। योग्य उत्तर ब भाषावार प्रांत रचना होण्या अगोदरच्या कालावधीत। प्रश्न 4. राज्य पुनर्रचना करण्यासाठी खालील पैकी कोणता आयोग नेमण्यात आला होता? अ प्रांत रचना आयोग, ब राज्य पुनर्रचना आयोग फाजल अली कमीशन, क विद्यापीठ अनुदान आयोग, ड राष्ट्रीय महिला आयोग। योग्य उत्तर ब राज्य पुनर्रचना आयोग फाजल अली कमीशन। प्रश्न 5. सध्या भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत व किती केंद्रशासित प्रदेश आहेत? अ 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश, ब 27 राज्य व 8 केंद्र शासित प्रदेश, क 29 राज्य व 7 केंद्र शासित प्रदेश, ड 30 राज्य व 7 केंद्र शासित प्रदेश। योग्य उत्तर अ 28 राज्य व 8 केंद्र शासित प्रदेश। प्रश्न 6. भारतातील खालील पैकी कोणते राज्य आकाराने सर्वात राज्य आहे? अ मध्य प्रदेश, ब महाराष्ट्र, क उत्तर प्रदेश, ड राजस्थान। योग्य उत्तर ड राजस्थान। प्रश्न 7. भारतातील केंद्रशासित प्रदेशामध्ये आकाराने सर्वात मोठा प्रदेश खालील पैकी कोणता आहे? अ लक्षद्वीप, ब लडाख, क जम्मू आणि काश्मीर, ड अंदमान आणि निकोबार। योग्य उत्तर ब लडाख। प्रश्न 8. खालील पैकी कोणते राज्य भारतात सर्वात उशिरा म्हणजे 2 जून 2014 मध्ये निर्माण करण्यात आले आहे? अ उत्तराखंड, ब झारखंड, क तेलंगणा, ड छत्तीसगढ़। योग्य उत्तर क तेलंगणा। प्रश्न 9. खालील पैकी कोणता केंद्र शासित प्रदेश आकाराने सर्वात लहान आहे? हे अ अंदमान आणि निकोबार,
ब चंडीगढ़, क लक्षद्वीप, ड पुद्दुचेरी। योग्य उत्तर क लक्षद्वीप। प्रश्न 10। हिमालयाच्या दक्षिणेक डील भागात भारताबरोबर खालील पैकी कोणत्या देशांचा समावेश होतो? अ पाकिस्तान व नेपाल, ब बांगलादेश व श्रीलंका, क भूतान व मालदीव, ड वरील सर्व। योग्य उत्तर ड वरील सर्व। प्रश्न 11। दक्षिण आशियाच्या बहुतांशी 98% क्षेत्रफळाचा भाग भारताने व्यापलेला असल्याने या भागास खालील पैकी कोणत्या नावानेही ओळखतात? अ भारतीय उपखंड, ब हिंदुस्तान, क देवभूमी, ड भारतखंड। योग्य उत्तर अ भारतीय उपखंड। प्रश्न 12। भारतीय बेटावरील अति दक्षिणेक डील टोक खालील पैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? अ इंदिरा पॉइंट, ब कन्याकुमारी, क भारतीय द्वीपकल्प, ड लक्षद्वीप। योग्य उत्तर अ इंदिरा पॉइंट। प्रश्न 13। भारताची प्रमाण वेळ असलेले 82:30 पूर्व रेखावृत्त खालील पैकी कोणत्या राज्यांमधून जाते? अ उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश, ब छत्तीसगढ़ व ओरिसा, क आंध्र प्रदेश, ड वरील सर्व। योग्य उत्तर ड वरील सर्व। प्रश्न 14। भारताच्या मध्यातून जाणारे कर्कवृत्त 23:30 खालील पैकी कोणत्या राज्यातून जाते? अ गुजरात व राजस्थान, ब मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ व झारखंड, क पश्चिम बंगाल, त्रिपुरा व मिझोराम, ड वरील सर्व। योग्य उत्तर ड वरील सर्व। प्रश्न 15। खालील पैकी कोणते देश भारतापेक्षा आकाराने मोठे आहेत? अ रशिया व कॅनडा, ब चीन व अमेरिका, क ब्राझील व ऑस्ट्रेलिया, ड वरील सर्व। योग्य उत्तर ड वरील सर्व। प्रश्न 16। खालील पैकी कोणता देश भारतापेक्षा आकाराने मोठा असून जगात तो 6व्या क्रमांकाचा मोठा देश आहे? अ कॅनडा, ब ऑस्ट्रेलिया, क अर्जेंटिना, ड अल्जेरिया। योग्य उत्तर ब ऑस्ट्रेलिया। प्रश्न 17। जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताने खालील पैकी किती टक्के क्षेत्रफळ व्यापले आहे? अ 10%, ब 7.5%, क 2.42%, ड 4.32%। योग्य उत्तर क 2.42%। प्रश्न 18। सन 2011 मध्य भारत मध्य जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक राहत होते? अ 2.42%, ब 17.50%, क 21.20%, ड 14.20%। योग्य उत्तर ब 17.50%। प्रश्न 19। लोकसंख्येच्या बाबतीत भारताच्या जगात खालील पैकी कोणत्या देशानंतर दुसरा क्रमांक लागतो? अ रशिया, ब आफ्रिका, क चीन, ड कॅनडा। योग्य उत्तर क चीन। प्रश्न 20। भारताच्या मुख्य भूमीला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? अ 7,517 किलोमीटर, ब 6,100 किलोमीटर, क 15,200 किलोमीटर, ड 5,200 किलोमीटर। योग्य उत्तर ब 6,100 किमी। मित्र हो,
हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्या बद्दल धन्यवाद. आपण हे चॅनल अद्याप पर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर लगेच करा. कमेंट मध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या. भूगोलातील इतर पेपरचेही प्रश्न संच या चॅनल व उपलब्ध करून दिले आहेत, ते आपण जरूर पहा.